महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे। यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले। आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य मंत्री चंद्रकांत पाटील, डॉक्टर तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते। ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी सीमा प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाई संदर्भात माहिती दिली। गरोदर मातेची काळजी आणि रुग्णालयात करा प्रसूती, मिळे सुरक्षित बाळाची शाश्वती। गरोदरपणात नियमित वजन करा, वजनात 10-12 किलो वाढ अपेक्षित, दिवसातून किमान 3 वेळा जेवण आवश्यक। बाळाचे योग्य वजन वाढीसाठी गरोदरपणात जंतुनाशक लोहयुक्त आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्यात। प्रसूती काळात रुग्णालयातच करावी। प्रसूतीनंतर माता आणि बाळाला 48 तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली ठेवावी। प्रसूतीची सुविधा सर्वत्र आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये मोफत उपलब्ध। माता सुरक्षित तर घर सुरक्षित। सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर। मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान।